तयारी तर झालेली आहे सगळी, आणि आता तुम्ही तयारी बघितली असालच, कसं झालं आहे डेकोरेशन वगैरे सगळं सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आता आलो आहे मी ईस्टला, कारण गणपती ईस्टलाच आहे, मित्राकडेच दिला होता तर शाडूच्या मातीचा आहे, इको फ्रेंडली टोटली. आता गाडी घेणार आम्ही इकडनं फोर व्हीलर घेऊन जाणार गणपती आणायला, आणि तिकडनं मग वेस्टला जाऊ. उलका पटापट उलका. गाडी इज ऑल्सो रेडी, चांगली चकाचक करून आणली काल. वेलकम बॅक टू द चॅनल अगेन, वेलकम बॅक टू घरगुती व्लॉग, गणपती व्लॉग. नेहमीसारखं पूजेच्या वेळेस जसं मला शूट करायला जास्त काही भेटलं नव्हतं, मे बी मी या वेळेस गणपती उचलू शकतो किंवा पप्पा उचलतील, तर बघूया कसं होतं आहे, जमतं आहे शूट करायला. जेवढं जमेल तेवढं मी दाखवीनच, बाकी सगळं बघूया कसं ॲडजस्ट होतं आहे. हॅलो. आता कोण बसतं घेऊन मांडीवरती? पुढेच घेतोय. कोण बसतं मांडीवर? पप्पा घेतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मांगलिक द्रव्यम समर्पयामि हृदय नमः सिद्धय नमः मांगलिक द्रव्यम समर्पयामि. आता सगळं आवरले आणि इथे बघू शकता बाप्पा बसलेला आहे. आरती होई होईपर्यंत 2 वाजले शेवटी, आणि सगळं आवरेपर्यंत आता वाजलेत 4:30. जेवलो आता सगळं, आता थोड्या वेळाने परत लोकं यायला सुरुवात होतील पाया पडायला वगैरे. बाकी मग काय, 2 दिवस तर आहेच फुल धावपळी, वेगळीच मजा वेगळाच आनंद आहे, भारी वाटते. Thank you.
काल सगळं आवरे आवरेपर्यंत वाजले 12 आणि नंतर मग काय सगळे सगळ्यांची बॅटरी लावून होती, भरपूर कामं केलीत म्हणून सगळे झोपले 12-1 वाजेपर्यंत. आता नेक्स्ट डे चालू झालेला आहे. दुपारी ऑलमोस्ट 4-4:30-5 आम्ही विसर्जनाला निघू सगळं आरती वगैरे आवरून. आता जेवढी लोकं उरलेली आहेत तेवढी लोकं येतील दर्शन घ्यायला. लोकांच्या ये जा करण्यामध्ये आणि लोकं दर्शनाला येतात त्या सगळ्या गाईमध्ये शूट करायला काय प्रॉपरली भेटतच नाही आहे, पण जेवढं जमते तेवढं दाखवतो आहे मी. तुम्ही पण या व्हिडिओ थ्रू दर्शन घ्या आणि आय होप एन्जॉय करतच असाल गणपतीचा हा थोडा घरेलू व्लॉग. सगळी तयारी झालेली आहे, आता शेवटची आरती होईल आणि त्याच्यानंतर आम्ही विसर्जनाला निघू. 1.5 दिवस कधी गेले कळलं नाही, लिटरली कळलं नाही. बाप्पा आले कधी आणि निघाले काय कळलं नाही, बट जेवढा पण वेळ गेला आहे तो आनंदात गेला आहे, मस्त मजेत गेला आहे आणि प्रसन्न वाटतंय. आता हसत हसत बाप्पाला निरोप द्यायचं आहे आणि आता चालली तयारी आरतीची शेवटची. इथे आरती झाली घरात की तिथे जाऊन नदीकाठी जाऊन पण एक आरती होईल आणि ती आरती झाल्यानंतर विसर्जन. हळूहळू गणपती निघायला सुरुवात झालेली आहे, बाहेर ढोल ताशांचा आवाज चालू झालेला आहे आणि आता प्लॅनिंग असं आहे की ह्या बिल्डिंगमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये 4 गणपती आहेत आमचा मिळून. तर पहिले आम्ही विचार केला होता की 4-व्हीलरमधनं आणला आहे तर 4-व्हीलरमधनंच जाऊया, बट आता 4 गणपती आहेत तर टेम्पो करायचं ठरलं आहे आणि टेम्पोमध्ये 4 गणपती बसून तसंच विसर्जनाला न्यायचे सगळ्यांनी मिळून. सो ती एक वेगळीच मजा येणार आहे, फर्स्ट टाईम अनुभवायला आहे भेटणार आहे आम्हाला. आता आरती झाली की 6:30-7 आम्ही निघू. आता वाजलेत 5:49, इथे दिसणार नाही, ठीक आहे जाऊ दे 5:49 झाले, बघूया कसं काय होतं, भेटतो तुम्हाला. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, खाडीवर आता गर्दी एकदम जवळ असणार. राकेश कुठे लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुखकर्ता सुखकर्ता वार्ता विनाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांची सुंदर उच्चेंदुराची, चंदी दैके मार मुक्ता पराची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, जय शर्मा ते मन कामना पूर्ती, जय देव जय मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पाटा दगड घ्या का साइड रे साइड साइड मोरिया आपला घेतला तर विसर्जन होईपर्यंत 10 वाजले होते आणि 10 नंतर आम्ही घरी आलो शेवटची आरती घेतली. ते सगळं आवरल्यानंतर मग सगळे थकलेच होते तर सगळे थोड्या वेळ गप्पा मारल्या सगळ्यांनी. 11:30-12 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. आम्ही खाल्लं पिलं थोडंसं आणि झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी उठून नेहमीचं जर आपलं डेली रुटीन सुरू. बाकीचं सगळं मकर वगैरे आवरलं, ते काढायचं होतं ते काढलं. पहिली गोष्ट अशी की 1.5 दिवस कधी गेले हे कळलं नाही. बाप्पा आले कधी आणि गेले कधी हे समजलंच नाही. म्हणजे मी ठरवलं होतं की 1.5 दिवस बाप्पाला घरी घेऊन यायचं आणि त्याची मनोभावे सेवा करायची. पण काही बोला, मन प्रसन्न झालं, घरात आनंदाचं वातावरण होतं, सगळे खुश होते, आनंदात होते आणि जे एन्जॉय केले ते 1.5-2 दिवस म्हणा. हा व्हिडिओ येईपर्यंत मी गावाला जाऊन आलो असेन तर 4 तारखेला मी गावी जाणार आहे देवरूखला. साहिल आणि प्रणूच्या गावी जाणार आहे. साहिल तर तिकडे जाऊन आधीच बसलेला आहे मम्मी पप्पांसोबत त्याच्या. प्रणू तर इथे होती तर त्यांना आणायला जायचं आहे मला. आणि सोबतच आपण 6 दिवसांचे गणपती विसर्जन जे होणार आहे ते बघायला आपल्याला मिळणार आहे. आणि मी ट्राय करीन की तिथलं सगळं शूट करायचं. बघूया 6 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन गावी कसं होतं आणि आदल्या दिवशी काय काय बघायला मिळतं. आणि सोबतच आपला मुंबई गोवा हायवेचा प्रवास तो जो होईल तोसुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये लवकरच. बट आता जो हा व्हिडिओ आहे माझ्या घरच्या गणपतीचा व्हिडिओ जो ब्लॉग आपण शूट केलेला आहे तो तुम्हाला पहिले बघायला मिळेल. त्याच्यानंतर मग मुंबई गोवा हायवेचा जो प्रवास आहे तो बघायला मिळेल. त्याच्यानंतर मग 7 दिवसाचं गणपतीचं विसर्जन गावी कसं होतं ते तुम्हाला बघायला मिळेल. सो व्हिडिओ थोडे लेट येत आहेत आणि भरपूर असे व्हिडिओ पेंडिंग पण आहेत माझे. ऑलमोस्ट 6-7 व्हिडिओज गाड्यांवर जे मी पीटी आणि वॅगोसोबत जे करतो, आपल्या मॉडिफिकेशन्स म्हणा किंवा कुठले प्रोडक्ट्स जे मी रिव्ह्यूज करतो ते सगळे जे व्हिडिओज आहेत ते 6-7 माझे पेंडिंग आहेत ऑलरेडी. ते एडिट करायला मला टाईम भेटत नाही आहे. आणि आता हे ट्रॅव्हलचे जे मध्ये 4-5 व्हिडिओ येऊन गेले ते एडिट करायला वेळ गेला. नंतर आता हे 3 व्हिडिओज येतील लाईनीत ते एडिट करायला मला वेळ जाणार आहे. प्रवास होतो आहे भरपूर आणि एडिटिंगला टाईम कमी मिळतो आहे मेन म्हणजे. सो थोडे लेट येतील पण तुम्ही पाट बघाल त्या व्हिडिओजची अशी मी अपेक्षा धरून चालतो. तोपर्यंत व्हिडिओज थ्रू स्टोरीज थ्रू तुम्ही मी कुठे आहे काय करतो आहे कसं काय आहे ते सगळं तुम्हाला दिसेलच. इंस्टाग्रामवर जाऊन मला फॉलो करा. इथे लिंक या साईडला कुठेतरी येईलच. डिस्क्रिप्शनमध्ये पण मी टाकून ठेवतो लिंक इंस्टाग्रामची माझी. सो तिथे जाऊन मला फॉलो करा. मी स्टेटस टाकतोच तर त्याच्यावरून तुम्हाला कळेल की मी कुठे आहे काय काय करतो आहे ते.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हा घरगुती गणपतीचा सण साजरा केलेला आमचा फॅमिली ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व्हिडिओवर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचा जो बेल आयकन आहे तो पण दाबा, जेणेकरून माझी व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळतील. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.